तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। रायगड जिल्हा रोहा तालुका किल्ला येथे ओम नमः शिवाय हॉल येथे दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी खासदार सुनील टटकरे यांच्या मुख्य उपस्थितीत आमदार अनिकेत टटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माणुसकीचा महापूर हा गौरव समारंभ कार्यक्रम किल्ला येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळेस खासदार सुनील टटकरे यांना शाल श्रीफळ व तस्वीर देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी 22 जूनपासून घडलेल्या घटनांची एक आठवण म्हणून चित्रफीतसुद्धा दाखवण्यात आली। महाड, पोलादपूर, रत्नागिरी, खेड, चिपळूण अशा विविध ठिकाणी महापुराने थैमान घातले होते। यावेळेस असंख्य मदतीचे हात पुढे येऊन ज्यांनी ज्यांनी मदत केली अशा सर्वांचे आज खासदार सुनील टटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। यावेळेस विजय मोरे, विनोद पाशिलकर, रामचंद्र सपकाळ, सुरेश मगर, अप्पा देशमुख, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे अशा असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। मी परवा रात्री चिपळूणला गेलो खेळच्या बाजारपेठेमध्ये 23 तारखेला रात्री मी 11:30 वाजता होतो। बरोबर रात्री 11:30 वाजता मी खेडच्या बाजारपेठेमध्ये होतो। सगळे व्यापारी मित्र जमले होते, सगळ्यांचं नुकसान सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होती। पण शेवटी सगळ्यांनी मला काय सांगितलं? काही नाही साहेब, चिपळूणला गेलो त्यावेळेला सुद्धा 1000 व्यापारी भेटले। टटकरे साहेब काही करा, फक्त शरद पवार साहेबांना आणा, ते आले तर आम्हाला काय मिळेल ना मिळेल, पण साहेब आले तरी आम्हाला खूप काय मिळतं असा म्हणण्याचा वर्ग सुद्धा खूप मोठा आहे। याचं कारण या आपत्तीमध्ये सावरण्याची ताकद कोणाच्या मध्ये आहे तर ती पवार साहेबांसारख्या लोकत्व नेतृत्वाकडे आहे। ही भावना लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजू होणं हे अत्यंत महनीयपदेचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं। आज त्याच कार्याचं नवीन पाऊल वाट, नवीन विचार नव्या पिढीच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय आणि त्याचं नेतृत्व तुमच्या माध्यमातून अनिकेतला त्या ठिकाणी मिळत आहे याचं एक तऱ्हेचा मनस्वीपणाचं समाधान त्या ठिकाणी आहे। पण हे एकट्या अनिकेतचंही यश नाही, हे एकट्या आदित्यचंही यश नाही, तुमच्यामुळेच त्या यशाच्या शिखरावरती पोहोचण्याचा बहुमान त्यांना त्या ठिकाणी मिळाला। पण आज जो कार्यक्रम आहे त्याचे मानकरी अनिकेत, आदिती नाचून तुम्ही सगळेजण बसलेले याचे मानकरी आहात याचा सुद्धा अतिशय नम्रतापूर्वक उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू शकतो। म्हणून औदार्य महाभारतामध्ये आपण कर्णाची भूमिका बघितली, शेवटी देण्याची दानत असावी लागते, मन असावं लागतं आणि संवेदना असावी लागते। संवेदना, मन आणि दानत याचा त्रिवेणी संगम जर काय झाला तर समाजाच्या व्यथांच्या वरती योग्य पद्धतीने मदत करण्याची मानसिकता ही आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळू शकत असते आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने। आता इथे सगळे हे छोट्या छोट्या वाहिन्यांचे प्रतिनिधी आहेत, आता रवीनं पण एका कुठल्या तरी वाहिन्यांचे प्रतिनिधी आहे। एक जमाना शशिकांत असा होता की आज कार्यक्रम झाला का त्याची बातमी पोस्टात लिहून तुम्ही पाठवायचे आणि ती चौथ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये आपल्याला वाचायला सुरेश मिळायचे। आता जमाना असा आहे मी काय बोलतो आहे की आता यांच्यामार्फत फेसबुकवरून ऑन जर काय केलं तर ज्याला कोणाला बघायचं असेल तो आत्तासुद्धा या ठिकाणी मी काय बोलतोय की कोण उपस्थित आहे हे बघू शकता। इतकं तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित झालं आहे। इतक्या विकसित झालेल्या तंत्रज्ञानामध्ये जी तरुण पिढी वावरती आहे, माझ्या सांगण्याचा मतदार तर तुम्ही लक्षात घ्या की आजची तरुण पिढी ह्या विज्ञानाच्या बरोबरती चालते आहे, फिरते आहे, वावरते आहे, त्या तरुण पिढीच्या मनामध्ये सुद्धा समाजाच्या या कामाला आता मी व्हायला झालं पाहिजे, धावून गेलं पाहिजे, ही भावना तरुण पिढीच्या मनामध्ये निर्माण होणं याच्यासारखा दुसरा कुठला सामाजिक अभिसरणाचा अतिशय चांगला कुठला विषय असू शकत नाही। मी आता कर्तव्याच्या भावनेतून मदत केली पाहिजे असं मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात जे होता त्याच्याबद्दलचं एक तरीचं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गावागावाच्या मध्ये गावकी झाली, त्याच्यातून मदतीचा का होईना पण एक सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली। याला योग्य नाव तुम्ही महेश आणि रुपेश आणि तुमच्या सर्व सहकार्य दिले की महापूर आपण पाहिला पाण्याचा आणि पुराचा, पण माणुसकीचा महापूर कसा असू शकतो ते 23 तारखेपासून आपण सर्वांनी मिळून संबंध कोकणात म्हणजे महाड असेल, पोलादपूर असेल, खेड असेल, चिपळूण असेल या सगळ्या परिसरामध्ये हा माणुसकीचा गैरवर खूप मोठ्या प्रमाणावरती गेलेला त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतो। इथे सगळेजण आहे, कुणाचं एखादं नाव घेतलं आणि उरलेल्याचं नाव घेतलं म्हणजे कोणाचं तरी काम कमी झालं असं त्या ठिकाणी म्हणील, पण मी कोणाच्याच एखाद्या नावाचा उल्लेख करणार नाही। पण आज मगाशी महेश या ठिकाणी बोलल्याप्रमाणे असंख्य सहकारी, असंख्य संस्थांनी, असंख्य व्यक्तींनी, असंख्य वेगवेगळ्या धर्मियांनी अशा पद्धतीने मदत त्या ठिकाणी केली
की त्या मदतीचा महापुरामध्ये ज्या वेळेला 8व्या 9व्या दिवशी अनेक जणी तुम्ही सगळेजण मदत द्यायला ज्यावेळेला अनेक घरावरच्या आम्ही घरामध्ये गेला त्यावेळेला आम्हाला 4-4 वेळेला मदत मिळाली. आता नको असं सांगणारा सुद्धा एक तरीचा वर्ग त्या ठिकाणी आला, कारण फुकटचं घेऊन जगण्यामध्ये कोकणातल्या माणसाला कधीच त्या ठिकाणी कधी वाटलं नाही, ते सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने अनुभव. प्रत्येक माणसाला प्रत्येक प्रगती करणाऱ्या देशांना असं वाटायला लागलं की निसर्ग आता आमच्या मुठीमध्ये आहे, आम्ही जे करूच तेच रिमोट कंट्रोलवरती निसर्गाला मान्य करावं लागेल. पण त्या निसर्गाने दाखवून दिलं जगाला की तुम्ही हजारो कोटी नाही कितीतरी डॉलर खर्च जरी केलेत, किती प्रगती केली तरी ज्या दिवशी निसर्गाच्या मनामध्ये येईल त्यावेळेला तुम्ही किती तोकडे आहात हे मी दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे निसर्गाने आज आपल्याला दाखवल्याचं एक तरीचं विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मी आणि अनिकेत ज्या वेळेला सुतराणीला पोहोचलो त्याला प्रचंड प्रमाणावरचा पाऊस त्या ठिकाणी पडतो. राजेवाडीच्या परिसरातून फोन यायला लागले, महाड शहरातून फोन यायला लागले की पाण्याचा वेग वाढतोय, पाण्याची पातळी वाढते. राजेवाडीतून इतके फोन यायला लागले की माणसांचा आक्रोश, महिलांचा आक्रोश, भयाने खूप मोठ्या प्रमाणावरती घाबरलेली त्यांची मनं ही त्यांच्या शब्दामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनुभवायला निघतो. रात्रीचे 11:30 वाजले आणि अनेकेत हाफ पॅन्ट घालून निघाला म्हणून मी वरून खाली आलो. मला कळे नाही की आता हा पोरगा कुठं चाललाय. तो म्हणाला पप्पा कुठं न चाललोय मी पुरामधल्या लोकांना वाचवायला निघालोय, तुम्ही काय काळजी करू नका, मला जायच्या ज्या ठिकाणी मी जाईन. आणि त्याची टीम घेऊन रात्रीचे 11:30-12 वाजता जाईल. आता एका बाजूला तिकडचे येणारे फोन आणि दुसऱ्या बाजूला आपला मुलगा त्यांच्या मदतीला जातोय, तो मदतीला जातोय याचा अभिमान जरूर वाटला. पण तो ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी तो त्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये कसा वावरेल याच्याबद्दलची अनायमिक भीती ही शेवटी बाब असल्यामुळे माझ्या मनामध्ये सुद्धा सातत्याने त्या ठिकाणी येतो. आदल्या दिवशी ज्या वेळेला तासगावच्या तिथून भऊरच्या तिथून आधी ती भर रस्त्यावरनं पाण्यामधून ज्या वेळेला चालत गेली त्यावेळेला सुद्धा माझ्या मनामध्ये धस झालं, कारण अनेक वेळेला आपण चित्रभीती पाहतो की पुलावरना लोक गाड्या घालतात, पुरात चालत जातात, काही नाही तिथून मी सुरक्षितपणे जाऊ शकेन, पण असा काय वेग येतो त्यावेळेला 2 क्षणार्धामध्ये ती माणसं आपल्यातून निघून जातात हे आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं. पण या वेळेला आदिती असेल अनिकेत असेल ते दोघे नव्हते, त्यांच्या बरोबरीने माणुसकीचा झरा आणि आत्मविश्वास देणारे तुमच्यासारखे हजारो हात होते. म्हणूनच त्या आपत्तीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मदतीचा आणि एक आत्मविश्वासाचा संकटाच्या कालावधीमध्ये आमच्या पाठीमागे कोणतरी आहे याचा एक आधार देण्याचं काम त्या ठिकाणी होतं. कबड्डीचे सामन्याचं चित्रपी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पण एक अलौकिक असा कार्यक्रम आता 15 ऑगस्ट झाला जो पावसामध्ये झाला. 75वा अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा आपण साजरा करतो आहोत. शहरामध्ये 75 ठिकाणी आणि 75 महनीय व्यक्तींच्या हस्ते ज्यांच्या मनामध्ये कधी स्वप्नामध्ये सुद्धा आलं नसेल त्या भारताचा तिरंगा किंवा भारताचा राष्ट्रध्वज मी स्वातंत्र्यदिनी फडकवायचा मला कधी बहुमान मिळेल अशा या 75 जणांच्या जीवनामध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचं काम करण्याची भूमिका कल्पना अनेकेत आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये आली त्याला सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगित करतो. त्या 75 जणांच्या मनामध्ये हेच आलं असेल, कधी नगराध्यक्ष करत असतील, कधी मी पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण केलं असेल, कधी सभापती करत असतील, गावातले सरपंच उपसरपंच त्या ठिकाणी करत असतील, पण सामान्यातला सामान्य नागरिक हा ध्वजारोहणाला उपस्थित राहतो, हा कार्यक्रमाला उपस्थित राहतो, पण त्याला स्वतःला ध्वजारोहण करण्याची कधी आयुष्यभरामध्ये संधी मिळत नसते अशा वेगवेगळ्या कल्पना ज्याला मनामध्ये येतात त्या कल्पनांच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहणं एक तरीचं कर्तव्य त्या निमित्ताने ठरू शकत असतं. आज या सामाजिक कामाची गरज आहे. पण असे प्रसंग जरी ना आले तरीसुद्धा आमच्या मनातल्या सामाजिक जाणीवा, आमच्या मनातल्या सामाजिक भावना ह्या मात्र आम्ही चिरकाल टिकवण्याचा प्रयत्न करू. मग कधी कोण एखादा आजारी माणूस असेल तर त्याला मदतीचा हात देणं, एखाद्या आजारी माणसाला रक्त लागत असेल, रक्तपेढीमध्ये रक्त नसेल आणि त्याच्या ग्रुपचा जर काही रक्त उपलब्ध करून ताबडतोब दवाखान्यामध्ये जाऊन त्याला रक्त उपलब्ध करून देणं, या जाणीवा आमच्या मनामध्ये चिरकाल टिकतच राहतील अशी सुद्धा अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी आवर्जून व्यक्त करू इच्छितोय. अखंडपणाने व्रत, अखंडपणाने हा समाजसेवेचा वारसा आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चिरकाल पद्धतीचा टिकावा असंच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. माणुसकीचा पूर हा जो काही शब्दप्रयोग आपण या ठिकाणी दिला तो माणुसकीचा पूर अव्याहतपणाने संकट येवत न येवत पण समाजासाठी आणि आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी अशाच पद्धतीने वाहत राहावा अशाच भावना
या कार्यक्रमाच्या निमित्ताने याठिकाणी व्यक्त करतो। आज ज्याने ज्याने सहकार्य केलं त्या सर्वांच्या प्रति आदर या ठिकाणी व्यक्त करतो। तुम्ही केलेल्या मदतीतूनच पुन्हा एकदा एक तऱ्हेचं वैभव त्या सगळ्या परिसरामध्ये उभं राहिलेलं आज आपल्याला पाहायला मिळत आहे। माणसं झुंजली, माणसं रडली, पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुन्हा एकदा गळल्याच्या अगोदरच त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद असू देण्याचं काम इथे बसलेल्या या सगळ्या दानशूर व्यक्तींनी केलं। त्यांचं सुद्धा आज अतिशय मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी मी अभिनंदन आणि आभार मानू इच्छितो आहे। असे स्तुत्य उपक्रम पुढच्या कालावधीमध्ये अनेक आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चितपणाने करतील। आणि महेश, तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी ज्या पद्धतीने या सगळ्या कामाची दखल घेत एक तऱ्हेची तरुणांची फौज उभी करण्याचा प्रयत्न करतात त्याच्याबद्दलचं अप्रूप हे आम्हा सर्वांच्याच मनामध्ये त्या ठिकाणी आहे। आजचा कार्यक्रम हा प्रेरणादायी, स्फूर्तीदायी, उद्याच्या भविष्यातल्या तरुणांच्या मनामध्ये असलेल्या या सर्व काही जागरूक भावना निर्माण करण्याच्या दृष्टीतून निश्चितपणाने तो एक तऱ्हेचा महिलाचा दगड ठरेल अशाच या ठिकाणी मी व्यक्त करतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।